आमचा पुनर्विकास आम्ही स्वतःच करू, एसआरए क्लस्टर यासह कुठलीच योजना आम्हाला नको अशी भूमिका मुंबईतल्या कोळीवाड्यात राहणाऱ्या कोळी बांधवांनी घेतली आहे. येणाऱ्या योजना मूळ मुंबईकर असलेल्या कोळी समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या आहेत, त्यामुळे स्वतःचे कोळीवाडे वाचवण्यासाठी स्वतःच रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भूमिका कोळी समाजानं जाहीर केली आहे. मुंबईचे मूळ रहिवासी म्हणजे कोळी समाज. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत या कोळी समाजाचे 40 अधिक कोळीवाडे आहेत. वर्षानुवर्ष हा कोळी समाज या ठिकाणी राहत आहे आणि परंपरागत मासेमारीचा व्यवसाय करतो. मात्र कोळी समाजाच्या वाढत्या कुटुंबामुळे त्यांना आता घरांचा प्रश्न तसंच आहे त्या घराच्या पुनर्विकासाचा प्रश्न भेडसावू लागलाय. कोल्याची मुंबई, कोल्याची मुंबई, कुठे कोल्याची मुंबई येते? कोल्याला कोण विचारत नाही, कुत्रा बी विचारत नाही, येते कोण विचारत नाही. खाली नावापुरती कोल्या कोली बनवून ठेवलेलं आहे आम्हाला, खाली वापर करतात, दुसरं काही करत नाही आम्हाला. बिल्डर आम्हाला हवायच नाही, पाहिजेच नाही. आम्ही स्वतः विकास आम्ही स्वतः करू, असं आमचं जे आहे ते आमचं आहे ते बरोबर आहे. आम्हाला तेच पाहिजे, आम्हाला नको फ्लॅट पण नको, काही नाही पाहिजे आम्हाला. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या मुंबईच्या विकास आराखड्यात कोळीवाड्याबाबत सुस्पष्टता नाही, त्यामुळे गावठाण विस्तार कायद्याअंतर्गत गावाच्या परिगाबाहेरचं शेवटचं घरही अंतिम सीमा पकडून गावाचं सीमांकन व्हावं अशी मागणी कोळी समाजाची आहे. शिवाय प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड द्यावं. जोपर्यंत कोळीवाड्यांचं सीमांकन होत नाही तसंच प्रॉपर्टी कार्ड बनत नाही तोपर्यंत विकास आराखडा मंजूर होऊ नये अशी मागणी कोळी समाजाने केली आहे. मुख्यमंत्र्यांना, बीएमसीचे कमिशनरना यासाठी हरकती सूचना पत्र पण दिलेले आहे, आमदारांना पण पत्र दिलेले आहे, पण त्याच्या अद्याप काही आम्हाला उत्तर मिळालेलं नाही. बांधकाम व्यावसायिकांकरता वर्षानुवर्षाचे कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप कोळी समाज करतोय. आम्हाला कोणीच वाली नाही अशी भावना या कोळी समाजाची झाली आहे, त्यामुळे कोळी समाज ही मुंबईची शान आहे असे सांगणारे, कोळी समाजाचे कैवारी आम्हीच असल्याची बतावणी करणारे राजकीय पक्ष आता तरी याची दखल घेणार का, हाच खरा प्रश्न आहे. देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.